नमस्कार, मी विद्या दाबडे. मी जीवन विद्या योग हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आज मी तुमच्यासाठी हा विषय घेऊन आलेले आहे की साखर, आपण डायबिटीस म्हणतो त्याला लगेच, की माझी साखर वाढली आहे, माझं डायबिटीस वाढलं आहे. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एक छोटे छोटे उपाय केल्याने तुमचा डायबिटीस एकदम कंट्रोलमध्ये राहील, तुमची साखर कंट्रोलमध्ये राहील. खाण्यामुळेच डायबिटीस होत आहे असं काही नाही. आपल्याला काही ट्रेस असला तरी डायबिटीस होतं, तो ट्रेस पण आपण ह्या मुद्रांमधनं कमी करू शकतो आणि आपली साखर जी आपल्या शरीरात वाढते ती कमी करू शकतो. आणि त्याच्यासाठी फक्त साधे एक 2-3 मिनिटाचे योग मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम आपल्याला काय करायचं आहे की हे दोन्ही हात आपल्याला असे करायचे आहेत आणि 9 वेळा एकावर एक आपल्याला बडवायचे आहेत, टाळी वाजवल्यासारखे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. असं 9 वेळेला आपल्याला करायचं आहे. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. असं फक्त 9-9 वेळेला तुम्हाला करायचं आहे. 10व्या वेळेला करायचं नाही, ते रिव्हर्स बॅक होतं. म्हणून आपल्याला फक्त 9 वेळेला असं करायचं आहे. ह्याच्यामुळं खूप फायदा होतो, खूप म्हणजे अगदी आश्चर्यचकित करण्यासारखा हा फायदा आहे. आणि हे तुम्ही करत चला, काही वेळ लागत नाही. हे तुम्ही टी व्ही बघतानासुद्धा करू शकता. अगदी त्याला वेगळा वेळ द्यायला पाहिजे, सकाळच्या वेळेलाच करायला पाहिजे, जेवण झालेलं नसलं पाहिजे, असा काहीही त्याच्यावर नियम अटी नाही आहेत. अगदी साधा सोपा प्रकार आहे. आणखीन एक म्हणजे आपल्याला मंडूक असेल तर आपल्याला हा जी अग्नितत्वाचं बोट आहे हे आपल्याला असं आत घालायचं आहे आणि हा जो आहे भाग आपल्याला तो आपल्या ओटीपोटाच्या आत दाबून ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून टाकायचा आहे. समोर बघायचं आहे, डोळे मोठे मोठे करायचे, डोळे मोठे मोठे आणि वर जायचं आहे. असं तुम्ही 3 वेळा करायचं आहे आणि 3 वेळा केल्यामुळे तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक वाटायला लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन एक मी तुम्हाला सांगते, डाव्या हातावर असा उजवा हात ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हा हात आपल्याला बेंबीवर किंवा बेंबीच्या खाली असा तुम्ही ठेवू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. श्वास घ्यायचा आहे, श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडून टाकायचा. समोर बघायचा, डोळे मोठे मोठे समोर बघा. सावकाश वरायचा. हा प्रकार तुम्ही 3 वेळा केल्यावर तुमच्यात खूप मोठा फरक तुम्हाला वाटायला लागेल. आपल्याला इन्सुलिन जे आहे ते तयार व्हायला मदत व्हायला लागेल आणि त्यामुळं तुमची साखर कमी व्हायला मदत होईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घ्यावे लागणार नाही, फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक मुद्रा करायची आहे की हे आपले 2 बोट आहेत मध्ये, हे आपल्याला मध्ये आणायचे आहे आणि वज्रासनात बसून. वज्रासन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही साखर असणाऱ्या लोकांनी किंवा ज्यांना अन्नपचन होत नाही त्या लोकांनी असं जेवल्या वज्रासनात बसायला पाहिजे आणि ह्या साध्या वज्रासनाने सुद्धा खूप मोठा फायदा होऊन जातो. आणि आता साखरेसाठी ही मुद्रा आहे, ती तुम्हाला करायची आहे. असं बसून तुम्हाला
10 ते 12 वेळा श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वसन, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, असं तुम्ही 10 वेळाला करू शकता। ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फार मोठा फायदा होऊन जाईल। फार महत्त्वाच्या सोप्या सोप्या छोट्या छोट्या मुद्रा आहेत, ह्याच्यातनं तुम्हाला तुमची साखर कमी करता येईल। आणखीन एक आपल्याला करता येईल म्हणजे वज्रासनात तुम्ही बसू शकता, किंवा वज्रासनात तुम्हाला बसता येत नसेल, काही प्रॉब्लेम असतील, गुडघ्यांचे असतील, काही असेल, तर तुम्ही खुर्चीवर बसून, कोचवर बसून सुद्धा ह्या मुद्रा करू शकता। अगदी वज्रासनात बसता येत नाही म्हणून मी करणार नाही असं करू नका। साधे सुखासनामध्ये किंवा पाय तुम्ही खुर्चीवर खाली सोडून सुद्धा ह्या मुद्रा केला तर तुम्हाला फरक जाणवायला लागेल। आणि त्याच्यानंतर कायम आपले हात जे आहेत ते हात असे जोडायचे नमस्कारासारखे। हा जो आपण नमस्कार करतो, आपल्याला वाटते की आपण देवाला नमस्कार करतो, पण हा आपल्या शरीरासाठी आहे, हा आपल्या शरीरासाठी आहे, कारण दोन्ही हात ह्या वेळेला आपले जोडले जातात आणि हे एकत्र आल्यामुळं एक वेगळ्या प्रकारची उष्णता, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये बनली जाते आणि त्यामुळे सुद्धा आपली साखर कमी व्हायला मदत होते। म्हणून देवालाच नमस्कार करताना असं न करता तुम्ही कायम टी व्ही बघताना बोलताना सुद्धा असं करत चला, त्यामुळे सुद्धा तुम्हाला मोठा फायदा होऊन जाईल। असेच मी अनेक प्रकार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल। धन्यवाद।